आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रयत क्रांतीचा शिरोळच्या तहसीलदारांना निवेदन, साहेब शेतकऱ्यांची एफआरपी द्यायला सांगा. शिरोळ तालुक्यातील जैनापुरातल्या श्री अंबाई मागासवर्गीय शेतीमाल प्रक्रिया खांडसरी संस्थेनं ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम दिलेली नाही, ती मिळावी अशी विनंती करण्यासाठी रयत क्रांती शेतमजूर संघटना आज भलतीच आक्रमित झाली होती. जैनापूरच्या खांडसरीनं शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीत. एफआरपीची रक्कम 15 दिवसात देणं बंधनकारक होतं. आज 2 महिने झाले परंतु ऊस उत्पादकांची एफआरपी मिळालेली नाही. अखेर रयत क्रांती शेतमजूर संघटनेनं शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन दिलं आणि या निवेदनातून त्यांनी विनंती वजा मागणी केली. साहेब शेतकऱ्यांना चेक दिले तेही वठवले नाहीत. खांडसरीला बिल द्यायला सांगा, अन्यथा 21 जुलैला उग्र आंदोलन करू आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील. या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं मिळावीत अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली आहे. या शिष्टमंडळाचं नेतृत्व सुरेश सासने, शहाजी गावडे, महावीर वळवडे, विजय कुमार उपाधे, योगीराज कोळी, इलाई मुजावर, नारायण शिंदे आदी प्रमुखांनी केलं होतं. मानकर न्यूज साठी कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह मोहन जमादार. 2017-18 या साली गाळप झालेल्या ऊसाचं एफआरपी मिळण्याबाबत माननीय तहसीलदार शिरोळ यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापासून सीझन संपूनसुद्धा या 2017-18 सालातील ऊस उत्पादकांना ऊसाचं बिल देण्यात आलेलं नाही. वास्तविक ऊस तुटल्यापासून 15 दिवसाच्या आत बिल शेतकऱ्याला देणं बंधनकारक असतानासुद्धा या कारखान्यांना 1 रुपया बिल या शेतकऱ्यांना दिलेलं नाही. ऊस गाळप करून ते जे साखर उत्पादन होते ते साखर उत्पादनमधील त्या रकमेचं प्रथमतः आणि प्राधान्यानं शेतकऱ्याला बिल देणं बंधनकारक असतानासुद्धा त्या कारखान्यांना साखरेची बेकायदेशीररित्या विक्री केलेली आहे. त्यातून होणारं उत्पादन म्हणजे बगॅस असेल, मोल्यासेस असेल किंवा मळी असेल यांचीही विक्री केलेली आहे आणि शेतकरी बिल मागायला गेल्यानंतर त्याची टाळाटाळ केली जाते. त्या मागासवर्गीय संस्थेनं त्याची जबाबदारी झटकलेली आहे. आमचा काय त्या कारखान्याशी संबंध नाही, आम्ही तो कारखाना चालवायला दिला आहे असं ते सांगतात. कारखान्याचे चालक आहेत ते इथं यायला तयार नाहीत. आज देतो उद्या देतो, आम्हाला कर्ज प्रकरण मंजूर झालं आहे अशा पद्धतीचे बतावणी त्यांच्याकडून केली जाते. बिल देण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात आहे. या शेतकऱ्यांना चेकसुद्धा दिलेत, ते चेकसुद्धा बाउन्स झालेत. ते शेतकरीसुद्धा लवकरच गुन्हे दाखल करणार आहोत आणि या 15 दिवसांमध्ये जर या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही साखर उपसंचालक कोल्हापूर यांच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत.